Dear student, today we will see science and technology part first chapter gravitation. In it we will see gravitation, circular motion and centripetal force, Kepler's law, Newton's universal law of gravitation, acceleration due to gravitational force of the earth, free fall, escape velocity. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक गुरुत्वाकर्षण आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती, अभिकेंद्रकी बल, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचं गुरुत्वीयतरण, मुक्त पतन आणि मुक्तीवेग एवढ्या असणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट ज्या आहेत, संकल्पना ज्या आहेत, तर त्या संकल्पना आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बिफोर दिस कॅन यू रिकॉल, थोडंसं आठवायचंय, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. जे एखादी असणारी जी काही वस्तू ज्या आहेत, तर त्या वस्तूवर जर बल जर लावलं तर काय परिणाम त्या ठिकाणी घडून येताना दिसतो, बघ काय काय सांगता येईल. ए फोर्स कॅन सेट ए बॉडी इन मोशन, म्हणजे बल लावल्यामुळं एखादी असणारं काही वस्तू ज्या आहे, तर त्या वस्तूला, ऑब्जेक्टला आपण काय करू शकतो, गतिमान त्या ठिकाणी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ ए बॉल ॲट रेस्ट ऑन ए फ्लोअर इज पुश, इट रोल्स ऑन द फ्लोअर. म्हणजे एखादा त्या ठिकाणी जमिनीवर असणारा जो काही बॉल जो आहे, तर त्या बॉलला काय केला, आपण त्या ठिकाणी पुश केला, ढकलला, तर तो बॉल काय होता नसतो, ते असणारी जी काही जमीन जी आहे, तर त्या जमिनीवर त्या ठिकाणी तो घरंगळत जाताना त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. हे फोर्स कॅन स्टॉप ए मूव्हिंग बॉडी, बल लावल्यामुळे काय होता नसते, गतिमान असणारा जो काही पदार्थ जो आहे, तर तो गतिमान पदार्थ काय होता नसते, तर त्या ठिकाणी काय होता नसते, तर त्या ठिकाणी तो थांबताना दिसतो. फॉर एक्झाम्पल, ए मूव्हिंग बायसिकल कॅन बी ब्रॉट टू रेस्ट बाय ॲप्लिकेशन ऑफ ए ब्रेक. गतिमान असणारे जे काही सायकल जे आहे, तर त्या सायकलची ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी ब्रेक लावतो, तर तो ब्रेक लावतो म्हणजेच काय होता नसतो, ती गतिमान सायकल काय होता नसते, तर त्या ठिकाणी ती थांबताना दिसते. थर्ड आपल्याला सांगता येईल, ए फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी कॅन चेंज द स्पीड ऑफ द बॉडी. एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे, तर त्या वस्तूवर किंवा बॉडीवर आपण जर बल जर लावलं, तर त्या बलामुळे काय होता नसतं, तर ती असणारी जी काही बॉडी जी आहे, तर त्या बॉडीची असणारी जी काही चाल जी आहे, तर ती चाल आपण त्या ठिकाणी बदलू शकतो. फॉर एक्झाम्पल व्हेन ब्रेक्स आर ॲप्लाईड टू द मूव्हिंग बायसिकल, इट्स स्पीड डिक्रीजेस ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन द ब्रेक शूज अँड द रिम ऑफ द टायर. म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या वेळेला गतिमान अशा प्रकारची असताना जे काही सायकल ज्या आहेत, तर त्या सायकलला आपण त्या ठिकाणी ब्रेक लावतो. ब्रेक लावल्यामुळे काय होतं नसते, त्या सायकल ज्या आहे, तर त्या सायकलची असताना जी काही गती जी आहे, तर ती चाल जी आहे, तर ती चाल त्या ठिकाणी कमी होताना दिसते. कारण ब्रेकची असणारी जी काही शूज, म्हणजे ब्रेकची असणारी जी काही कांडी जी आहे, तर ती कांडी आणि सायकलची असणारी जी काही रिम जी आहे, तर त्या रिमच्या दरम्यान त्या ठिकाणी काय होता नसतं, घर्षण बल जे आहे, तर ते घर्षण बल त्या ठिकाणी कार्य करताना नसतं. याच्यामुळे त्या सायकलची असणारी जी काही गती जी आहे, चाल जी आहे, तर ती चाल त्या ठिकाणी कमी होताना दिसते. फोर्थ, ए फोर्स कॅन चेंज द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द बॉडी. म्हणजे बल लावल्यामुळं एखादी असणारी जी काही बॉडी जी आहे, तर त्या बॉडीची असणारी जी काही दिशा ज्या आहेत, गतीची असणारी जी काही दिशा ज्या आहे, तर त्या दिशेमध्ये आपण त्या ठिकाणी बदल जो आहे, तर तो बदल त्या ठिकाणी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ ए बॉडी द डिरेक्शन ऑफ द फोर्स ऑफ द बॉडी कीप्स ऑन चेंजिंग ड्यू टू द ॲप्लाइड फोर्स. म्हणजे एक समान गतीमध्ये असणारा जो काही पदार्थ जो आहे, तर त्या पदार्थाच्या बाबतीमध्ये त्याची असणारी जी काही मोशनची असणारी जी काही गती जी आहे, तर त्या गतीची असणारी जी काही दिशा जी आहे, तर ती दिशा लावण्यात येणारे जे काही बल जे आहे, तर त्या बलामुळे काय करू शकतो, आपण त्या ठिकाणी बदलू शकतो. हे फोर्स कॅन चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द बॉडी. त्याचबरोबर असणारा जे काही बल जे आहे, तर त्या बलामुळे काय करू शकतो, आपण तो असणारा जो काही पदार्थ जो आहे, तर त्या पदार्थाची असणारी जी काही चाल आणि दिशा जी आहे, तशा दोघांमध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही बदल जो आहे, तर तो बदल त्या ठिकाणी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, व्हेन ए बॉल बोल्ड बाय ए बॉलर इज हिट बाय द बॅट्समन, देअर ऑकर्स ए चेंज इन द स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द बॉल.
ज्या वेळेला बॉलरने टाकलेला जो काही बॉल जो आहे तर तो बॉलर काय करत बॉलरने टाकलेला जो काही बॉल जो आहे तर तो बॉल ज्या वेळेला बॅट्समन त्या ठिकाणी मारताना दिसतो तर त्यावेळेला तो असताना जो काही बॉल जो आहे तर त्या बॉलची असताना चाल त्याची असताना त्या बॉलची असताना काही गतीची असताना काही दिशा अशा दोघांमध्ये त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. हे फोर्स कॅन चेंज द शेप अँड द साईज ऑफ द बॉडी वन विच इट्स ॲट. लावण्यात येणारं जे काही बल जे आहे तर त्या बलामुळे तो असणारं जे काही बॉडी जे आहे तर त्या बॉडीचं असणारं जे काही शेप आणि साईज अशा दोघांमध्ये त्या ठिकाणी असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होताना दिसतो. फॉर एक्झाम्पल व्हेन अ रबल बॉल इज प्रेस इट गेट्स डिफॉर्म अँड हेन्स नो लॉंगर रिमेन्स स्फेरिकल आल्सो देअर कॅन बी द डिक्रीज इन इट्स व्हॉल्यूम. म्हणजे लावण्यात येणारं जे काही बल जे आहेत रबर बॉल जो आहे तर तो रबर बॉल आपण त्या ठिकाणी प्रेस केला दाबला दाबला तर त्याचा असणारा काही आकार जो आहे तर त्या आकारमध्ये त्या ठिकाणी बदल होताना दिसतो. म्हणजे त्या ठिकाणी गोल त्या ठिकाणी राहताना दिसत नाही स्फेरिकल त्या ठिकाणी राहताना दिसत नाही त्याचबरोबर त्याचा असणारा जे काही आकारमान जे आहे तर त्या आकारमानामध्ये सुद्धा असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. एवढ्या सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी नव्या यात्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या असणारी काही वस्तू ज्या आहे तर त्या वस्तूवर बल जर लावलं तर काय काय परिणाम होतात हे तुम्ही नववीला पहिल्याच प्रकरणामध्ये त्या ठिकाणी ते पाहिलेलं आहे. सेकंड क्वेश्चन पहा की व्हॉट टाईप्स ऑफ फोर्स आर फॅमिलियर विथ यू. म्हणजे तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार त्या ठिकाणी माहीत आहे. साधा अशा प्रकारचा प्रश्न आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. म्हणजे सर्वसाधारणपणे पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यानचं असणारं ते काही गुरुत्वाकर्षण बल द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बिटवीन द टू चार्ज पार्टिकल्स इन द मोशन. गतिमान असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या गतिमान पदार्थांमध्ये जे चार्ज म्हणजे प्रभारित अशा प्रकारचे गतिमान असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर यांच्या दरम्यान त्या ठिकाणी चुंबकीय विद्युत चुंबकीय बल आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. द न्यूक्लिअर फोर्स बिटवीन द प्रोटॉन्स अँड द न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. त्याचबरोबर असताना जे काही न्यूक्लिअर बल की जे न्यूक्लिअर बल सर्वसाधारणपणे अणूचं असणारे जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये असणारे जे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या दरम्यानचं असणारे जे काही बल. थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर त्या गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द युनिव्हर्सल फोर्स दॅट इज इट ॲक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते त्या ठिकाणी वैश्विक अशा प्रकारचं बल आहे आणि हे असणारं जे काही गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल विश्व जे आहे तर त्या विश्वामधल्या कोणत्याही असणाऱ्या जे काही दोन पदार्थ जे आहे तर त्या दोन पदार्थांच्या दरम्यान काय होताना असते कार्य करताना. एवढा सर्वच्या सर्व भाग आपण त्या ठिकाणी नवव्या यत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. नेक्स्ट वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सनल फोर्स अँड इट्स ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. म्हणजे सर्वसाधारणपणे गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते एक वैश्विक अशा प्रकारचं बल असून तर ते केवळ पृथ्वीवरील दोन असणारे जे काही वस्तू जे आहेत तर त्या वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन असणाऱ्या ज्या काही खगोलीय वस्तू खगोलीय म्हणजे अवकाशामध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन अशा प्रकारच्या असणाऱ्या काही खगोलीय वस्तू ज्या आहेत तर त्या खगोलीय वस्तूमध्ये त्या ठिकाणी प्रयुक्त होतं हे आपण मागील यत्तेमध्ये नवव्या यत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. लेट अस नाऊ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. आणि म्हणून या बलाचा शोध नेमका कसा लागला तर ते आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण ॲज वी हॅव लर्न द फिनॉमिनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. गुरुत्वाकर्षणाचा असताना तो काही शोध जो आहे तर तो गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे. ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग अन ॲपल फॉल फ्रॉम ए ट्री ऑन द ग्राउंड. त्याच्यानंतर आपल्याला हे माहीत आहे की सर्वसाधारणपणे झाडावरून खाली पडत असलेलं जे काही सफरचंदाचं जे असणारं जे काही फळ जे आहे तर ते फळ पाहिल्यामुळं त्यांनी हा जो काही शोध जो आहे तर तो शोध त्यांनी त्या ठिकाणी लागला त्यांना त्या ठिकाणी लागला. ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट अन अँगल टू द व्हर्टिकल. ते सफरचंद जे आहे तर ते सफरचंद झाडावरून त्या ठिकाणी खाली पडत असताना त्यांना प्रश्न पडला की सर्वच्या सर्व असणारे जे काही सफरचंद जे आहे तर ते सफरचंद क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात तिरकी त्या ठिकाणी का पडत नाहीत
किंवा क्षितिज समांतर असणारी जी काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषेला त्या ठिकाणी का जात नाही तेच आपल्याला पुढे म्हटलं की व्हाय डू दे नॉट फ्लाय अप इन द हॉरिझॉन्टल डिरेक्शन. म्हणजे ही जी असणारी जी काही फळं जी आहेत तर ती फळं क्षितिज समांतर रेषेतच त्या ठिकाणी का जाताना दिसत नाही. ही सर्वच्या सर्व असताना जी काही फळं जी आहेत तर ती फळं क्षितिज लंब दिशेने खालीच त्या ठिकाणी काही पडतात. अशा प्रकारचे असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्यांना त्या ठिकाणी पडले. After much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apples towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. आणि बऱ्याच विचारांती त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचा निष्कर्ष काढला की पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी सफरचंदाला काय करताना असते स्वतःकडे त्या ठिकाणी अट्रॅक्ट करून घेते, स्वतःकडे त्या ठिकाणी आकर्षित करीत असलं पाहिजे. आणि आकर्षण बल जे आहे तर त्या आकर्षण बलाची असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा पृथ्वीचं असणारं जे काही सेंटर, पृथ्वीचं असणारं जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्राकडे त्या ठिकाणी असली पाहिजे. नेक्स्ट, द डिरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द अर्थ The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple and thus apple falls vertically downward. म्हणजे झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी जी काही दिशा जी आहे ती आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते बा की झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्यामुळं सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने त्या ठिकाणी खाली पडताना दिसतं. तो आकृतीमध्ये काय काय दिसतं आपल्याला की फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज अन ॲपल ट्री ऑन द अर्थ. जे आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला पृथ्वीवरील एक सफरचंदाचं असताना जे काही झाड जे आहे तर ते झाड त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. द फोर्स ऑन द ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सर्फेस ऑफ द अर्थ. त्याठिकाणी दिशा पण दाखवलेली आपल्याला जे सर्वसाधारणपणे सफरचंदावरील असणारं बल पृथ्वीचं असणारं जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्राच्या दिशेने त्या ठिकाणी असतं. म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब त्या ठिकाणी आहे. ते आपल्याला या ठिकाणी जे काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे सफरचंदावरील बल पृथ्वीचं असणारं जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्राच्या दिशेने त्या ठिकाणी असतं. म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला त्या ठिकाणी ते लंब असतं. पुढे, द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. त्याचबरोबर ही असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती काय करता नसते तर आपल्याला चंद्र आणि असणारी जी काही पृथ्वी या दोघांच्या दरम्यान असणारं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी आपल्याला दाखवताना दिसत. द डिस्टन्सेस इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. आकृतीमध्ये असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी प्रमाणानुसार दाखवलेली नाही. फक्त समजण्यासाठी आपल्याला ती आकृती जी आहे तर ती आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढे, न्यूटन थॉट दॅट If the force of the gravitation acts on apple on the tree at the different height from the surface of the earth, can it also act on the object at ever greater height much farther away from the earth like for examples the moon? आता काही काय सांगितले की न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन ऍपल ऑन द ट्री ऍट डिफरंट हाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. म्हणजे न्यूटननं जर त्या ठिकाणी विचार केला की जर हे जे असणारे जे काही बल जे आहे तर ते वेगवेगळ्या उंचीवर असलेले जे काही सफरचंद जे आहे तर त्या सफरचंदावर त्या ठिकाणी प्रयुक्त होत असेल तर सफरचंदावरूनही बऱ्याच अधिक असणाऱ्या ज्या काही उंचीवर, उदाहरणार्थ पुढे आपल्याला दिलेलं आहे की त्या ठिकाणी दिलेले पहा, कॅन इट ऑल्सो ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट्स ॲट इव्हन ग्रेटर हाईट. जी सफरचंद झाडावर असणारे जे काही सफरचंद जे आहे तर त्या सफरचंदावर त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी काय होता नसते, कार्य करता नसतं. परंतु पृथ्वीपासून खूप दूरवर किंवा सफरचंदावरून बऱ्याच अधिक अशा उंचीवर असणाऱ्या जे काही वस्तू जे आहेत
आणि त्या वस्तूवर उदाहरणार्थ त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी दिसलेले मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक फॉर अन एक्झाम्पल द मून, म्हणजे पृथ्वीपासून खूप दूरवर असलेले जे काही चंद्रासारखे असणारे जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूवर सुद्धा त्या ठिकाणी पृथ्वीचं असणारे जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी प्रयुक्त होतं का? कॅन इट ऍक्ट ऑन इव्हन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन? तसंच या ठिकाणी पृथ्वीचं असणारे ते काही गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल सूर्य ग्रह असे जे काही चंद्रावरून अधिक दूरवरच्या असणारे जे काही खगोले असणारे जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंवरही त्या ठिकाणी ते प्रयुक्त होतं का? अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता पुढे यूज ऑफ ICT कलेक्ट व्हिडिओ अँड PPTs दॅट इज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द डिफरंट प्लॅनेट्स, म्हणजे विविध ग्रह जे आहेत तर त्या विविध ग्रहाच्या गुरुत्वीय बलासंदर्भाच्या असणाऱ्या जे काही सादरीकरणाचे असणारे जे काही PPT जे आहेत तर त्या PPTचा संग्रह तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितलं आहे. पुढची कन्सेप्ट आपल्याला पाहिजे फोर्स अँड मोशन, म्हणजे बल आणि गती. वी हॅव सीन दॅट ए फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. आता काय पाहिलेलं आहे की एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे की एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणामध्ये किंवा गतीच्या दिशेमध्ये बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त होणं आवश्यक असतं हे आपण इयत्ता 9वीला पहिल्याच प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पाहिले. बघा सांगितलेले की वी हॅव सीन दॅट ए फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. एखादी असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणामध्ये किंवा गतीच्या दिशेमध्ये बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी प्रयुक्त होणं त्या ठिकाणी आवश्यक असतं हे आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे कॅन यू रिकॉल व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ द मोशन, न्यूटनचे गतिविषयक असणारे जे काही तीन नियम आपण त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले बा पुन्हा एकदा त्या ठिकाणी आठवायचे आहेत आपल्याला. इन न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट आर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्स्टर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. काय पाहिलं आपण की न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्स्टर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट, म्हणजे जर एखाद्या वस्तूवर कोणत्याही अशा प्रकारचं बाह्य असंतुलित बल कार्यरत जर त्या ठिकाणी नसेल तर त्याच्या विराम अवस्थेमध्ये किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य जे आहे तर ते सातत्य त्या ठिकाणी राहताना दिसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द ॲप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ द मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स, म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे असणारे जे काही परिवर्तन जे आहे तर ते परिवर्तन बलाच्या दिशेने त्या ठिकाणी होतं अशा प्रकारचा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपण त्या ठिकाणी पाहिला. थर्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन विच ॲक्ट सायमल्टेनियसली, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल त्या ठिकाणी अस्तित्वात असते व त्याच्या असणाऱ्या जे काही दिशा ज्या आहेत तर त्या दिशा परस्पर त्या ठिकाणी विरुद्ध असतात. अशा प्रकारचे न्यूटनचे असणारे जे काही गतिविषयक तीन नियम आपण त्या ठिकाणी इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा की इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द रिसेंट टाइम, म्हणजे सर आयझॅक न्यूटन आधुनिक काळातील अग्रण्य शास्त्रज्ञ जे आहेत तर ते अग्रण्य शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मानलेले. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड, त्यांचा असणारा काही जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी झाला. ही गेव इज लॉज ऑफ मोशन इक्वेशन ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया, त्यांनी त्यांचे गतीचे असणारा नियम
गतीची असणारी जी काही समीकरण इक्वेशन आणि त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा असणारा जो काही सिद्धांत थिअरी ऑफ द ग्रॅव्हिटी जो आहे तर तो हे सर्वच्या सर्व प्रिन्सिपिया असणारं जे काही पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकामध्ये त्याने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिव्हन थ्री लॉज डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन. म्हणजे त्याआधी केपलर जो आहे तर त्या केपलरनं ग्रहांच्या कक्षांचं वर्णन करणारे जे काही तीन नियम जे आहेत तर ते तीन नियम त्या ठिकाणी मांडलेले होते. हाऊ एव्हर द रिझन व्हाय प्लॅनेट्स मूव इन द वेज डिस्क्राईब बाय द केपलर्स लॉ वॉज नॉट नॉन. परंतु या ठिकाणी ह्याचे काही ग्रह जे आहेत तर ते ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागचे असणारे जे काही कारणांचे असणारे जे काही कारण मीमांसा जे आहे तर ती कारण मीमांसा काहीच त्या ठिकाणी नव्हती. पुढे न्यूटन विथ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिस्क्राईब केपलर्स लॉ. आणि न्यूटननं त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत वापरून ते नियम जे आहेत तर ते नियम गणितीय पद्धतीने त्या ठिकाणी सिद्ध केलेले. इन ॲडिशन टू धीस न्यूटन डीड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन द सेवरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट हीट साऊंड अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे न्यूटननं त्या ठिकाणी प्रकाश असेल ध्वनी असेल उष्णता असेल गणित असेल ही जी काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही क्षेत्र जे आहेत तर त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा उल्लेखनीय अशा प्रकारचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी केले. ही इन्व्हेंटेड ए न्यू ब्रँच ऑफ द मॅथमॅटिक्स. त्यांनी गणिताची एक नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही शाखा जे आहे तर त्या शाखेचा त्या ठिकाणी शोध लावला. धिस इज कॉल्ड कॅल्क्युलस आणि त्यालाच त्या ठिकाणी कॅल्क्युलस त्या ठिकाणी म्हटलेले किंवा कॅल्क्युलस या नावाने त्या ठिकाणी ती ओळखली जाते. अँड हॅज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि ही जे काही असणारे जे काही कॅल्क्युलसचे असणारे जे काही शाखा ज्या आहेत तर त्या शाखेचा गणितामध्ये आणि भौतिकशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट ए रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आणि न्यूटन हे पहिले त्या ठिकाणी असे शास्त्रज्ञ आहेत की त्यांनी त्या ठिकाणी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे परावर्तक अशा प्रकारची दुर्बीण जी आहे तर ती दुर्बीण त्या ठिकाणी तयार केली. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.